यशवंतरावांच्यावरती चित्रपट करायचा हे बऱ्याच दिवसापासून प्रतिष्ठानच्या मनामध्ये होतं आणि शरद पवारांच्याही मनात होतं. परंतु असा एक भाग होता की आत्ता ते 84 गेले, त्यामुळे त्यांच्यावरती एक फीचर फिल्म करायची आणि कुणीतरी ॲक्टरने काम करायचं, तर यशवंतरावांच्या बरोबर काम करणारी माणसं होती आणि त्यांनी बिलीव केलं पाहिजे ना की हे ओ ही लुक्स लाईक यशवंतराव चव्हाण. आणि मग त्यात असा एक 10 विचार करतो काय करायचं, आणि सडली मग ही आता जन्मशताब्दीच्या निमित्तानं पैसे शासनाने दिले आणि त्यानुसार निर्णय झाला की नाही आता आपण फीचर फिल्मच करणार आहोत, आणि त्यामुळं मग त्यातून चेंज झालं. आणि मग रिसर्च फॉर नेली 2 दोन वर्षाचं संशोधन, कारण त्यांच्यावरती इतकी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं, कृष्णा काठ आहे, त्यांची लिहिलेली भाषणं आहेत, लोकसभेतली भाषणं आहेत, विधानसभेतली भाषणं आहेत, हे सगळं डोक्यात धरून जे एक कथानकाच्या रूपानं अतिशय मनोरंजक आणि तरीही बोधप्रद असं काहीतरी चांगलं होईल असं अरुण साधूंनी काम केलं. मला व्यक्तींच्यामध्ये खूप रस आहे, म्हणजे अनेक वेळा मी डॉक्युमेंटरीच्या स्वरूपात मांडलं आहे, फीचर फिल्ममध्ये स्वरूपात मांडलेलं आहे. उदाहरणार्थ आता कुमार गंधर्वांच्यावर फिल्म करणं किंवा शिवकुमार शर्मांच्यावर मी फिल्म केली, पु ल देशपांड्यांच्यावर मी फिल्म केली आहे, कुसुमा गजयंतीवर मी फिल्म केली आहे, एस एम जोशांच्यावर मी फिल्म केली. मला असं वाटतं की त्यांचं आयुष्य इटसेल्फ ना इतकं रंजक असं, काय तर कादंबरीपेक्षा सुद्धा कधीकधी रोमहर्षक असतं. आणि आपल्याला सारखं असं वाटतं की नाही 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 जे काल्पनिक आहे तेच खरं असतं आणि त्यात आपलं मन रमतं असं नाही. मला वाटतं की त्यांचे अनुभव जेव्हा ते सांगतात आणि प्रत्यक्ष ते सांगतात ते, त्यामुळे तो असा एक भाग मी केला आहे की ज्याच्यामध्ये व्यक्ती असतात आणि ते सांगतात गोष्ट. व्यक्ती नसतात तेव्हा तुम्हाला एका फिल्म मेकरला एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान मिळतं. आणि त्यामुळं होतं काय की त्यांनी काही जागा त्यांच्या सोडलेल्या असतात. आता उदाहरणार्थ वेणुताई आणि यशवंतराव, त्या दोघांचं एकमेकांच्यावरती इतकं अतीव प्रेम होतं आणि ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये वेणुताईने त्यांना साथ दिली, टू मी इट्स अ लव्ह स्टोरी. आणि त्यामुळं तुम्ही बघाल यशवंतराव चव्हाण ही फिल्म जशी एक पॉलिटिकल फिल्म असते त्यातला एक असा आतला एक लेअर एक स्तर आहे तो कम्प्लीट प्रेमकथेचा आहे आणि तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि त्यामुळं होतो काय माहिती आहे, ती फिल्म अशी खूप नाजूकपणाने ती अशी पुढे पुढे जाते. पण यातला जो एक संगीताचा वापर आहे तो या सगळ्या अशा एक रोमॅन्टिक पद्धतीचा आहे. इव्हन त्यांचं जे पहिलं जे आहे म्हणजे बाळपण तरुणपण अत्यंत रोमॅन्टिक आहे. म्हणजे यशवंतरावांनी ते शाळेत असताना त्यांना गडकरी पाठवलं राजसंन्यासमध्ये, नंतर पुढे जेलमध्ये असताना ही स्टडी शेक्सपियर आणि शेक्सपियरच्या कित्येक सॉलिलोक्विस त्यांना पाठवत्या, कविता खोदघत होत्या, उत्तम शेर शायरी त्यांना उर्दूतली कळत असे, उत्तम ज्याच्यामध्ये त्यांनी वाचलेलं होतं. आणि शिवाय होतं काय माहिती आहे की ज्यांनी मार्क्सिझम वाचला आहे, ज्यांनी सोशालिझम वाचलेलं आहे, त्या लोकांची धारणाच मुळात इतकी ॲनालिटिकल आणि विश्लेषणमध्ये असते. त्यामुळे मला असं वाटलं की या माणसाचं व्यक्तिमत्व हे अक्षरशः विलक्षण आहे. असं असतं की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात. आता या ठिकाणी एक 1920 ते 1984 काळ आहे, त्या काळामध्ये अर्थातच तुम्हाला अनेक गोष्टी त्यात येतात, अनेक व्यक्ती येतात, अनेक पक्ष येतात. त्यामुळं उद्या एखाद्याला असं वाटलं की तो विचार त्या पक्षाचा विचार त्या काळातला असेल हा मांडायला हवा होता का वगैरे असं काहीतरी येईल. पण तुम्ही माझ्या मते ना कुठली बायोपिक असताना किंवा ते एखाद्या व्यक्तीबद्दलचा सिनेमा त्या काळापुरताच लिमिटेड असं मला वाटत नाही. त्याचे संदर्भ सगळे आत्ताच्या काळात असतात बरं का, त्यामुळे हे मेटाफर्स होतात. आणि मला असं वाटतं की त्यामुळं आता कोणी उगाचाच उडून वाद केला तर त्याला काय म्हणलं, परंतु एखादा तात्विक वाद असेल तर त्याचं उत्तर दिलं पाहिजे. मला मला वाटतं आत्ताच्या 20 ते पुढे जे काही 35-40 जी मुलं मुली आहेत की नाही, त्यांना मला असं वाटतं की एकतर इतिहास आहेच आहे, पण फिल्म बघत असताना ना एक साधारणपणे मला असं वाटतं 10 त्यांच्या असं लक्षात येईल की अरे हा इतिहास सांगतायत खरं, पण मी हे माझं काहीतरी आत्ताचं सांगतायत हे असं तुम्हाला लक्षात येईल. अँड स्लोली फिल्म मेक्स यू एंग्रॉस की आपल्या या देशाचं पुढे आपल्या इथल्या राज्यकारणाचं पुढे काय होणार आहे हे एक. दुसरं असं की आत्ताच्या तरुण मुलांना अतिशय मनाला भावेल अशी गोष्ट अशी की त्यांच्या लँग्वेजमध्ये फिल्म सांगितली, ही फिल्म सरळ धोपटपणाने गोष्ट सांगत नाही, दॅट गोज विथ अटमोस्ट डिजिटल टेक्नॉलॉजी, VFX ग्राफिक्स इतकं होतं.